नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाला रिलीज होऊन आता 16 दिवस झालेले आहेत. काल होता या सिनेमाचा थर्ड सॅटर्डे, तिसरा शनिवार. आजकाल बरेचसे मराठी सिनेमे दुसरा शनिवार सुद्धा बघत नाहीत, तिकडे या सिनेमाने तिसरा शनिवार बघितलेला आहे आणि तो पण सक्सेसफुली बघितला आहे. आणि त्याचबरोबर धर्मवीर 2 या सिनेमाला रिलीज होऊन आता 9 दिवस झालेले आहेत. काल होता त्या सिनेमाचा, धर्मवीर 2 चा सेकंड सॅटर्डे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दोन सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन बघणार आहोत. सर्वप्रथम बघूया की नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने माफ करा, नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाने आपल्या पहिल्या आठवड्यात किती कोटींची कमाई केली होती. पहिल्या आठवड्यात या सिनेमाचं इंडियाचं नेट कलेक्शन होतं साधारणपणे 12.25 crore. सेकंड वीकचं याचं कलेक्शन होतं 6.11 crore. तर आपल्या 15व्या दिवसाचं म्हणजेच तिसऱ्या शुक्रवारचा जो रफ डेटा आहे, कारण आता कुठल्याही मराठी सिनेमाचं एवढं कन्फर्म फिगर्स तुम्हाला मिळणार नाहीत, जे काय मिळतील ते रफ आकडेच तुमच्या समोर येतील. अरे बाय द वे, एक डिस्क्लेमर द्यायचा राहिला की हे आकडे अगदी तंतोतंत खरे असतील असा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही. एनिवेज, दुसऱ्या वीकमध्ये या सिनेमाने कमावले होते 6.11 crore. 15व्या दिवशी म्हणजेच फ्रायडेला तिसऱ्या शुक्रवारी या सिनेमाचं कलेक्शन आहे साधारणपणे 22 लाख रुपये. तर काल 16व्या दिवशी या सिनेमाला पुन्हा एकदा जरा जम्प एक्सपेक्टेड आहे आणि काल या सिनेमाने कमवले आहेत जवळपास 35 लाख रुपये. असं करत याच्या पहिल्या 16 दिवसांचं इंडियाचं नेट कलेक्शन आहे अप्रॉक्सिमेटली 18.93 crore. सो 19 crore या सिनेमाने नेट कलेक्शन इंडियाचं याचं झालं असेल असं आपण धरून चालूया. काल याची ऑक्युपन्सी होती ओव्हरऑल 16.95%ची. त्याच्यात मॉर्निंग शोचे होते 10.06%, आफ्टरनूनचे होते 17.73%, इव्हनिंगचे 16.43%, नाईट शोचे 23.59%. काल टेरिटरी वाईज मुंबईची ऑक्युपन्सी होती 16.25%ची, पुण्याची 19.75%ची, नागपूरची 7.25%, संभाजीनगरची 17.50%, कोल्हापूरची 31.33%, नाशिकची 23.25%, तर सांगलीची 11.50%. सो कोल्हापूरकरांना हा सिनेमा भरपूर आवडतोय असं एकंदरीत दिसतंय. बाकी मुंबई, पुणे आणि संभाजीनगर हे जवळपास एकसारखे आहेत आणि नाशिकने काल बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. आता येऊया धर्मवीर 2 या सिनेमाकडे. काल ओव्हरऑल धर्मवीर 2 ची ऑक्युपन्सी होती 15.31%ची. काल नवरा माझा नवसाची ऑक्युपन्सी होती 16.95%. सो ऑक्युपन्सी वाईज हे दोनही सिनेमे बरे एक आठवडा सिनियर असेल नवरा माझा नवसाचा, तरी पर डे वाईज दोन्ही सिनेमांची ऑक्युपन्सी 1-2% असे पुढे मागेच असते. नॉर्मली नवरा माझा नवसाचा 2 हाच पुढे असतो. सो काल होती याची धर्मवीर 2 ची ऑक्युपन्सी 15.31%ची. त्याच्यात मॉर्निंग शोचे होते 8.53%, आफ्टरनूनचे 14.67%, इव्हनिंगचे 15.63%, तर नाईट शोचे 22.42%. टेरिटरी वाईज मुंबईची ऑक्युपन्सी होती 15.50%ची, पुण्याची 17.50%, नागपूरची 20.67%, संभाजीनगरची 7.75%, कोल्हापूरची 10.25%, नाशिकची 16%, तर सांगलीची 9%. सो काल ओव्हरऑल मुंबई, पुणे आणि नाशिक आणि नागपूर इकडे जास्त चांगली ऑक्युपन्सी या सिनेमाला मिळाली आहे. धर्मवीर 2 ला नाशिक डे 1 पासून जास्त कॉन्ट्रीब्युट करते एवढं लक्षात ठेवा. आता बघूया पहिल्या वीकमध्ये धर्मवीर 2 चं ओव्हरऑल पहिल्या 7 दिवसांचं कलेक्शन किती होतं. नेट कलेक्शन इंडियाचं पहिल्या आठवड्याचं होतं 10.95 crore. आपल्या 8व्या दिवशी म्हणजे सेकंड फ्रायडेला जेव्हा या तिकिटाचे दर आय थिंक 99 रुपीज ठेवण्यात आले होते, तेव्हा या सिनेमाने कमवलेत साधारणपणे 55 लाख रुपये. तर काल 9व्या दिवशी सेकंड सॅटर्डेला या सिनेमाने कमवलेत साधारणपणे 43 लाख रुपये. याचं सुद्धा धर्मवीर 2 चं सुद्धा कन्फर्म फिगर्स आता आपल्याला यापुढे मिळणार नाहीत, सगळेच जे मिळतील ते रफ डेटा मिळतील. असं करत पहिल्या 9 दिवसांचं याचं इंडियाचं नेट कलेक्शन आहे साधारणपणे 11.93 crore. सो 12 crore आसपास या सिनेमाचं इंडियाचं नेट कलेक्शन असेल एवढं धरून चला. ग्रॉस कलेक्शन तुम्हाला माहिती आहे की 13.5-14 crore झाले असतील. मंडळी, हे होतं नवरा माझा नवसाचा 2 आणि धर्मवीर 2 या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.